मॉर्निंग, माय नेम इज़ मधुरा जे बीरे. आई एम फ्रॉम क्लास 9. आई एम अ स्टूडेंट ऑफ अविनाश सर इंग्लिश अकेडमी हिंगनघाट. सो आज का अपना टॉपिक है अफर्मेटिव इंटू निगेटिव विदाउट चेंजिंग मीनिंग. म्हणजे आपण अफर्मेटिव सेंटेन्सला निगेटिव करू पण त्याचा मीनिंग चेंज होणार का? नाही होणार. तर याचं आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. शी इज वाईस, याला आपल्याला निगेटिव करायचं आहे पण मीनिंग चेंज झाला पाहिजे का? नाही झाला पाहिजे. म्हणून आपण काय लिहू? शी इज नॉट विदाउट विजडम. म्हणजेच इथे मीनिंग चेंज झाला नाही आहे पण ते सेंटेन्स अफर्मेटिव सेंटेन्स होतं, त्याला आपण काय केलं? निगेटिव्ह केलं. तसंच आपण पुन्हा एक एक्झाम्पल बघूया. एव्हरी रोज हॅज अ थॉर, म्हणजे प्रत्येक गुलाबाच्या झाडाला काय असतात? काटे असतात. तर आपण आपल्याला त्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह करायचं आहे. तर आपण विदाऊटचा आपण तिथे यूज करू शकतो. तर मग आपण काय लिहू? देअर इज नो कॅक्टस प्लांट, नो रोज, म्हणजेच इथे असं कोणतंही गुलाबाचं झाड नाही आहे ज्याला थॉर्न नाही आहे. इथे आपण कशाचा? नोचा आणि विदाउटचा यूज केला आहे. म्हणून त्याचा मीनिंग चेंज झाला का? नाही. म्हणजे इथे असं कोणतंही रोज, म्हणजे गुलाबाचं झाड नाही आहे ज्याला थॉर्न नाही आहे. म्हणजेच प्रत्येक गुलाबाच्या झाडाला काय आहे? थॉर्न आहे, काटे आहे. ठीक आहे, समजलं? थँक्यू.